नमस्कार, मी ऋषिकेश रानडे आणि मनसा म्युझिक फेस्टिवलच्या तर्फे 22 एप्रिल रोजी खूप एक चांगला उपक्रम राबवला जातोय आणि तो म्हणजे 15 वेगवेगळ्या व्हेन्यूजला एकाच दिवशी नवीन गाण्यांचा कार्यक्रम त्या दिवशी सादर होणार आहे. आणि मला खूप आनंद आहे की याचा मी एक भाग आहे, कारण यशवंत नाट्य मंदिर मुंबई इथे जो कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी त्याच्यात मी सहभागी होणार आहे. आणि मनसासाठी मी ज्या मला गाण्याची संधी मिळाली मनसेच्या मनसाच्या उपक्रमांमध्ये, ज्यात स्पर्शनंद नावाचा जो अल्बम आम्ही कमलेश भडकमकर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केला होता, त्यातली काही गाणी किंवा मी इतरही काही जी नवीन गाणी मूळ गायलो आहे त्याच्यात नरेंद्र भिडे यांचे एक गाणं आहे, तेही त्या दिवशी कदाचित कार्यक्रमात गाण्याची संधी मिळणार आहे. तर हा खूप चांगला उपक्रम एका दृष्टीने मला खूप मनापासून वाटतो, ते म्हणजे की आज नवीन गाणी जी निर्माण होत आहेत, जी आम्ही सगळे कलाकार मिळून ओरिजिनली त्याच्यात काम करतोय, ते म्युझिक असेल, आमचं गायन असेल, त्याची म्युझिक अरेंजमेंट असेल, हे सगळं जेव्हा पहिल्यांदा आपण काहीतरी नवीन करतोय ते रसिकांसमोर सादर करताना त्या ओरिजिनॅलिटीचा एक वेगळा आनंद आहे की जो या कार्यक्रमातून अनुभवायला आम्हालाही मिळणार आहे, रसिकांनाही तुम्हालाही सगळ्यांना कदाचित ते आमच्याकडनं जाणवेल की तो एक उत्साह वेगळा असतो, तो आनंद वेगळा असतो की आपलीच गाणी आपण जेव्हा पोहोचवतो तेव्हा. सो मला खूप मनापासून सगळ्यांना प्रेमळ आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला जरूर या आणि हा उपक्रम एकदाच न होऊन हा दर महिन्याला होईल इतकी त्याची तुमच्याकडनं रिस्पॉन्स मिळावा अशी मी सिन्सिअरली अपेक्षा करतो, देवाकडे प्रार्थना करतो. कारण आज ही गाणी जेवढी तुमच्यापर्यंत पोचतील, तुम्ही ऐकाल, ती तुमच्या मनात बसणार आहेत, आम्हालाही त्यातनं उमेद मिळणार आहे आणि असे कार्यक्रम नवीन नवीन करत राहण्याची एक शक्ती मिळणार आहे. सो नक्की या, 15 ठिकाणी वेगळ्या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल त्या त्या ठिकाणी अशा नवीन उपक्रमांना जरूर तुम्ही जा आणि आमच्या कार्यक्रमाला या.